ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए गोपाल नमस्कार। नमस्कार गोपाल, तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव गोपाळ गणपत सुरवसे, राहणार सिकंदर, तालुका जिल्हा लातूर। तालुका लातूर, जिल्हा लातूर। बरं, आता आपल्या पक्षीच्या शेड मध्ये होतो आपण आता। कधीपासून पक्षी पोसतात तुम्ही गोपाळ? जवळजवळ 2.5 वर्ष झाले मी पोल्ट्रीचा उद्योग करतो। पोल्ट्रीचा? बरं बरं। आता तुम्हाला आम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीचे ते पॉवर मिल्क दिलं आहे ह्याच्यासाठी। हो, दिले ना। बरं, ह्या वेळेसला दिले। हा, या वेळेसला दिले। म्हणजे पहिली वेळेस तुम्ही वापरता? हो। त्याच्याबद्दल काय सांगता सांगा? त्याच्या अगोदर मी 2.5 वर्षापासून चालू केलं होतं। त्यावेळेस मला असा अनुभव आला की पक्षी ह्या वयाचे होईपर्यंत एकदम पातळ संडास करायचे। अच्छा। परत खाली लॅटर घाण व्हायचं। आणि हे जे दिसत आहेत हे असे फ्रेश पक्षी राहायचे नाहीत, तरतरीतपणा राहायचा नाही त्यांच्या अंगावर। अच्छा, असं खेळत नव्हते? खेळत नव्हते। अच्छा। आणि एका जागी बसून राहिल्यामुळं त्यांना झटका येण्याचं प्रमाण जास्त होत। अच्छा, पहिलं। पण आता ह्या बॅचला म्हणतो असा अनुभव आलाय मला, ग्रीन प्लॅनेटचं पॉवर मिल्क म्हणून औषध जे वापरलंय, तर ते औषध वापरल्यामुळं इतका चांगला रिझल्ट वाटतोय मला। ते खाली लॅटर ओलं होत नाही, एकदम कोरडं, कसलाच घाण वास येत नाही। बरोबर आहे। पक्षी फ्रेश आहेत, मर तर कसलीच नाही। अच्छा। हे चांगले चांगले फायदे आहेत। आणि कमी दिवसामध्ये, अत्यंत कमी दिवसामध्ये वजनाला किती दिवस झालेला? हे 20 दिवसाचे पक्षी आहेत आपले। 20 दिवसाचे पक्षी आहेत। हा, बरोबर। साधारण आता याचं वजन किती आहे? 1 किलो पर्यंत गेलं। 1 किलो पर्यंत? 800-900, 1 किलो। बरोबर। आता आम्हाला पण असं वाटतं की ह्या शेड मध्ये उभारल्यानंतर जनरली कोणी उभा राहू शकत नाही। हो हो। पण इथं कुठल्या प्रकारचा वास येत नाही? वास येत नाही। म्हणजे सगळे त्याची जे काही आहार आहे तो अंगी लागतो थोडक्यात? हो, त्यांचं पूर्ण पचनक्रिया चांगली सुधारते त्यांची। बरोबर। त्याच्यामुळे त्यांच्या विष्ठेचा वास कसलाच येत नाही। अच्छा अच्छा। पण पवार मामा, आता तुम्ही आला तिथं। नमस्कार। नमस्कार। पवार मामाचं गाव तुमचं? नारंगवाडी तालुका। अच्छा। हा, तर तुम्ही पण आता हे प्लॉट यांचा म्हणजे पक्षी बघण्यासाठी आलात? हो। तर काय वाटते तुम्हाला? चांगलं वाटतं, हायलेट तुम्ही। हा। त्यानंतर जी आता माझ्या स्वतःचा फॉर्म आहे। हा। पण दुसरं ती पाणी वापरल्यामुळं मी फॉर्म मध्ये मध्ये होऊ शकत नाही। अच्छा। त्याच्यानंतर मला असा पत्ता लागला की लातूरला एक आपला असं असं औषध आहे, पॉवरमिल औषध आहे। तुम्हाला कोण सांगितलं? मी मला राम खंडाळे सांगितले। अच्छा अच्छा। नमस्कार। अच्छा। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोचलो, अण्णा इथे तुमच्याकडे मी पोचलो। त्यांनी म्हणले चला आमची एक रिमार्क दाखवतो, फॉर्म दाखवतो, त्या फॉर्ममध्ये बघा तुमच्या फॉर्ममध्ये ह्या फॉर्ममध्ये काय तफावत आहे ते चेक करून घ्या। मला अति सुंदर वाटलं, ती छान वाटलं ना। हा, त्याच्यानंतर मी ती त्यांचं औषध घेऊन आता चांगली माझ्या फॉर्म। चालेल गोपाळ, धन्यवाद। धन्यवाद।